नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कलियुगातील कटु सत्य। कलियुगात स्त्रिया केस कापतात आणि पुरुष केस वाढवतात। कलियुगात जावाई हे हुंड्याच्या पैशाने विकत घेतला जातो, जेणेकरून तो आपल्या आई वडिलांना विसरेल। कलियुगात खोटी स्तुती केली तर मृत सुद्धा ते ऐकायला उभे राहतात असं म्हणतात। कलियुगात लग्न झाल्यावर मुलगा घर सोडून जातो आणि सासरच्या घरी तो जावाई म्हणून राहतो। सध्या कलियुगात मुलींची कपडे लहान होत चालली आहेत। कलियुगात आपण ज्याला आपण आपला समजतो तोच आपली फसवणूक करतो। कलियुगात गरिबांना मित्र नसतात। कलियुगात घरासमोर येणाऱ्या भिकाऱ्याला दान दिलं जात नाही। काही सणासुदीत मंदिर, धर्म, शाळा इथे जाऊन अन्नदान केलं जातं, त्यामुळे पापाचं वजन कमी होईल असं लोकांना वाटतं। कलियुगात रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृताकडूनही फी वसूल केली जाते। कलियुगात प्रत्येकाला स्वतःच्या आईवडील चांगले दिसत नाहीत, फक्त शेजाऱ्यांचेच आईवडील चांगले वाटतात। असे खूप सारे बदल कलियुगात होताना दिसत आहेत। तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।